आणि आता आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे नारायण राणे आणि नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्याचं कळतंय. दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर आज सुनावणी होत होती, तर त्यांना आता अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर झाल्याची माहिती समोर येते आहे. आत्ताची सगळ्यात मोठी माहिती बातमी मिळते ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय घेतला जाणार होता. दिशा सालियनबद्दल प्रकरणी आरोप केले होते, त्या प्रकरणी आज दिंडोशी न्यायालयातली सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचं कळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिशा सालियन आरोप प्रकरणामध्ये आज जी सुनावणी झाली आहे त्या सुनावणीमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळते. तर याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आपण पाहतोय राणे पिता पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स? मनाली दिंडोशी सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे या दोघांना मंजूर केलेला आहे. मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दिशा सालियन हिची आई वसंती सालियन हिच्या तक्रारीवरती. ज्या पद्धतीनं दिशा सालियन हिच्या संबंधामध्ये जाहीररित्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केले होती, यामुळे आमची नाहक बदनामी होते, लोक आम्हाला नाही ते प्रश्न विचारतात, त्यामुळे आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे, अशा पद्धतीनं तक्रार होती, ही तक्रार नोंदवली होती. या तक्रारीमध्ये साधारणपणे 9-9 तास दोघांची म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे या दोघांची चौकशी झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता. जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयाने मंजूर केलेला आहे, पण हा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने अटी आणि शर्ती या दोघांवरती त्यांना त्या शर्ती दिलेल्या आहेत. म्हणजेच मुंबई सोडून बाहेर जाताना तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, त्याच पद्धतीनं तपास अधिकाऱ्यांनी त्यांना जेव्हा पाहिजे त्यावेळेस यांना चौकशी करता बोलू शकतात, याचबरोबरीनं काही अशा संदर्भातली माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी. आणि विशेष म्हणजे या प्रकरणी कुठेही वाचता करू नये, म्हणजे दिशा सालियन ज्या या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पिता पुत्र राणे पिता पुत्र जे वक्तव्य करत होती ती वक्तव्य त्या पद्धतीने करू नये जोपर्यंत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या सगळ्या अटी आणि शर्ती ज्या आहेत या अटी शर्तीच्या आधारे दोघांनाही अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो दिंडोशी सत्र न्यायालयाने मंजूर केलेला आहे. अगदी बरोबर. दिशा सालियन प्रकरणामधील वक्तव्यावरून नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. अजित, जसं आता तुम्ही सांगितलं की कोर्टानं काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत, या अटी शर्ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा लागू आहेत का? दोघांना शर्ती ज्या आहेत त्या लागू आहेत, कारण त्या दोघांनाही या प्रकरणामध्ये समन्स केले होते, आरोपी म्हणून वर्णण आलं होतं. आणि त्याचबरोबरीनं या प्रकरणामध्ये दोघांनाही न्यायालयाने या अटी शर्ती लावलेल्या आहेत. मग सांगितल्याप्रमाणे की मुंबई सोडण्याआधी किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर तपासाला त्या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे, यामुळे कुठेही बाहेर जायचं असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, मालवणी पोलिसांना द्यावी, तपास अधिकाऱ्यांना द्यावी आणि कुठेही या बाबतीमध्ये वक्तव्य करू नये अशा पद्धतीच्या अटी शर्ती आहेत. त्यामुळे या सगळ्या अटी शर्ती मान्य केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन कोर्टाकडून मंजूर झालेला आहे. मुंबईतील दिंडोशी कोर्टाकडून हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दिशा सालियन प्रकरणी जी वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये राणे पितापुत्रांनी केलेली होती यावरून दिशा सालियन यांच्या कुटुंबियांनी यासंबंधी दिंडोशी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या प्रकरणाचा निकाल आता येताना दिंडोशी कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र राणे पितापुत्रांना काही अटीशर्ती कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत, त्यापैकी त्यांना मुंबई बाहेर जर जायचं असेल तर ते त्यांना आधी नमूद करावं लागणार आहे आणि पोलीस जेव्हा चौकशीसाठी बोलवतील त्यावेळेस त्यांना हजर राहणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितलं आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे आता या प्रकरणासंदर्भात कुठेही वाच्यता बाहेर करायची नाही असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे.
तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला यासंबंधी सविस्तर अपडेट्स देत होते. आपण पाहतोय दिशा सालियन प्रकरणी राणे पिता पुत्रांना दिलासा मिळालेला आहे.